धनतुर्दशीच्या मुहूर्तावर जळगाव ज्याला सुवर्णनगरी म्हटलं जातं या ठिकाणी कोट्यवधींची उलाढाल झालेली आहे ग्राहकांनी धनत्रदशीच्या मुहूर्तावर जवळपास पस्तीस कोटींचं सोनं खरेदी केलेलं आहे गेल्या वर्षी वर्षीच्या तुलनेत यावर्षी सोन्याचे भाव वीस टक्क्यांनी तर चा चांदीचे भाव पंचवीस टक्क्यांनी वाढलेले आहेत तरी देखील यंदा मोठ्या प्रमाणावर उलाढाल पाहायला मिळत आहे आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी करदार सोनं म्हणून जळगाव सुवर्णगरीत सोन्याची ओळख आहे त्यामुळेच सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांचं जळगाव सुवर्णगरीत प्राधान्य पाहायला मिळतं दरम्यान धनत्रयोदीशच्या मुहूर्तावरती मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी जळगाव सुवर्णगरीमध्ये सोनं चांदीची खरेदी केली आहे मोठी उलाढाल जी आहे सुवर्णगरीत यानिमित्ताने पाहायला मिळाली आपल्यासोबत जळगाव सुवर्णगरीचे सराफा असोसिएशनचे सचिव स्वरूपजी लुंकड आहेत सर काय सांगाल ज्या पद्धतीने दरत्रौदर्शच्या महूर्तावरती मोठी उलाढाल जी आहे ती जळगाव सुवर्णगरीमध्ये झालेली आहे किती नेमकी उलाढाल आहे आणि काय नेमकं का भावाचा परिणाम जो आहे या सुवर्णनगरीत पाहायला मिळाला मागच्या वर्षी साधारण पन्नास हजार रुपयाचा जवळपास सोन्याचे प्रति दहा ग्राम सोन्याचे दर होते ते साधारण ह्या वर्षी साठ हजार आठशे रुपये चोवीस कॅरेटचे दर आहे आणि बासष्ट हजार पाचशे रुपयापर्यंत दर गेलेले होते आणि दिवाळीचा मुहूर्त असूनही साधारण दोन हजार रुपयाने सोनं कमी झालेलं आहे म्हणून ग्राहकांची वर्दळ खूप चांगली आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत साधारण पंचवीस ते तीस टक्के सोन्याची वाढ विक्री झालेली आहे साधारण ते तीस ते पस्तीस कोटी रुपयाची उलाढाल ह्या वर्षी झालेली आहे नक्कीच गत गेल्या वर्षीच्या तुलनेत सोन्याच्या भावात वीस टक्के तर चांदीच्या भावात सुमारे पंचवीस टक्के वाढ झाली आहे मात्र सोन्याची गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूक मांडली जाते त्यामुळेच ग्राहकांचा सोनं चांदी खरेदी करण्यासाठी मोठा कल पाहायला मिळतो आणि याच पार्श्वभूमीवरती धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर ग्राहकांची मोठी गर्दी जी जा आहे ही जळगाव सोनगरीत पाहायला मिळाली आणि मोठी उलाढाल जी आहे यानिमित्त झाल्याचं पाहायला मिळतंय मंगेश जोशी लोकशाही मराठी जळगाव लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.